पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 296 जयंती आज राज्यभरात साजरी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. अहिल्यादेवी या आदर्श राज्यकर्त्या आणि राष्ट्रनिर्मात्या होत्या अशा शब्दात त्यांच्या विचारांचं स्मरण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. नागपुरातल्या हुडकेश्वर रोड इथल्या स्मृतिमंदिरात खासदार डॉ विकास महात्मे यांनी राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातही अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र मिरवणुका शोभायात्रा अशा कार्यक्रमाऐवजी घरगुती स्तरावर साधेपणानं कार्यक्रम केले जात आहेत. अहिल्याबाईंच्या प्रतिमेचं पूजन त्यांना अभिवादन असंच या कार्यक्रमांचं स्वरूप आहे.